नमस्कार, तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. शासनाकडून शनिवारी रेशन कार्डच्या कामाला काही काळ प्रारंभ करण्यात आला होता, मात्र यामध्ये सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण झाल्याने लाभार्थ्यांना माघारी परतावे लागले. रेशन कार्डचे काम अनियमित झाल्याने काही लाभार्थ्यांना गॅरंटी योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. मागील 2 वर्षांपासून रेशन कार्डचे काम सुरळीत सुरू नसल्याने अनेकांना शासकीय कामांबरोबर इतर सोयी सुविधांपासूनही दूर राहावे लागत आहे. त्यामुळे रेशन कार्डचे काम सुरळीत सुरू करा अशी मागणीही दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यातून होऊ लागली आहे. महाशिवरात्री निमित्त बेळगाव शहर व परिसरात विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती. शुक्रवारी महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तर शनिवारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शहरातील कपिलेश्वर मंदिर, शनिवार खूट येथील महादेव आर्केड, वडगाव येथील शिव मंदिर यासह इतर मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कपिलेश्वर आणि शनिवार खूट येथील महादेव आर्केड मध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. शुक्रवारी मंदिरातून शिवनामस्मरण, शिवभजन, पारायण, जागर, अभिषेक आणि इतर कार्यक्रम झाले, त्यामुळे मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून चाळोबा गणेश हत्तीने सीमाहद्दीत हैदोस घातला आहे. या हत्तीने अगस्गे शेतवाडी परिसरात रात्रभर धुमाकूळ घातल्याचे शनिवारी निदर्शनास आले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पिकांची नासधूस करून केळीची झाडे जमीनदोस्त केली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आजरा चंदगड परिसरातून बेळगाव तालुक्यात आलेल्या हत्तीने थेट शहरामध्ये प्रवास केला होता, तर सीमाहद्दीतील गावांमध्ये धुमाकूळ घातला आहे. हत्तीला वन खात्याकडून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र सदर हत्ती अद्यापही कर्नाटकाच्या हद्दीमध्येच आहे. महाराष्ट्र सीमेलगत असणाऱ्या बेळगाव तालुक्यातील बेक्किनकेरे, अतिवाड, अगस्गे या भागात हत्तीचा वावर सुरू आहे. हिरवा चारा असणाऱ्या व पाणी उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी वेळी अवेळी हत्ती धुमाकूळ घालत आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल आयोजित बेळगाव कृषी उत्सव 2024 प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बेळगावमध्ये प्रथमच भव्य कृषी प्रदर्शन भरवण्यात आले असून यामध्ये कृषी अवजारे, सोलार पंप, शेतीसाठीची वाहने, खते, बी बियाणे, रोपे यांचा समावेश असल्याने बेळगाव जिल्ह्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देत आहेत. बेळगावच्या क्लब रोड येथील सीपीएड मैदानावर कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सोमवार दिनांक 11 मार्च पर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत शेतकऱ्यांना प्रदर्शनाला भेट देता येईल. प्रदर्शनामध्ये एकूण 200 स्टॉल मांडण्यात आले आहेत. यापैकी 120 स्टॉल शेती अवजारे, मशिनरी, सिंचन यांची माहिती देणारे आहेत. 20 स्टॉल हे ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित आहेत. दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रिक वाहने, कृषी वाहने यांचा यामध्ये सहभाग आहे. विद्यापीठात विद्यार्थी येण्याची सुरुवात प्राथमिक शाळेतून होते. यासाठी प्राथमिक स्तरावरील स्थिती लक्षात घेतली पाहिजे. जीवनात भाषा हा मुद्दा महत्वाचा असून मराठी भाषेत नव्याने लेखक निर्माण व्हायला हवे. पुस्तकांची निर्मिती, प्रसार, वाचन आणि देवाणघेवाणमुळेच मराठी भाषा समृद्ध होईल, असे प्रतिपादन आनंद मेनसे यांनी केले. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी साहित्य मंडळातर्फे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून साहित्य सृजन संमेलन झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ चंद्रकांत वाघमारे होते. व्यासपीठावर कुलगुरू प्राध्यापक डॉ CM त्यागराज, माजी कुलगुरू प्राध्यापक विजय नागनवर, प्राध्यापिका डॉ मनीषा निसरकर, प्राध्यापक मैजुद्दीन मुतवल्ली, प्राध्यापक संजय कांबळे आदी उपस्थित होते.
दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुराणप्रसिद्ध श्री क्षेत्र गोकर्ण येथील महाबळेश्वर देवस्थानात महाशिवरात्रीचे पर्व श्रद्धापूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. महाबळेश्वर देवस्थानातील महाशिवरात्री उत्सवाला यापूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. महारथोत्सवाचे आयोजन केले आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधून समुद्र स्नानाचा सोहळा आयोजित केला आहे. महाबळेश्वर देवस्थानातील आत्मलिंगाच्या दर्शनासाठी हजारो शिवभक्तांनी गोकर्णकडे धाव घेतली होती. आत्मलिंगाच्या दर्शनासाठी दाखल झालेल्या शिवभक्तांमध्ये कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा व अन्य राज्यातील श्रद्धाळूंचा समावेश होता. कर्नाटकासह महाराष्ट्रातून याबरोबर देशाच्या विविध राज्यातून हज यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. काही खासगी प्रवासी संस्थांकडून हजला जाणाऱ्या भाविकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे सौदी अरेबियाला जाऊन या यात्रेकरूंना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागत आहे. यासाठी हज यात्रेकरूंनी कोणत्याही खासगी संस्थांच्या आमिषाला बळी न पडता सरकारच्या हज कमिटी अंतर्गत व परवानाधारक संस्थांकडूनच यात्रेला जावे असे आवाहन कोल्हापूर येथील हज फाउंडेशनचे अध्यक्ष समीर मुजावर यांनी केले आहे. ते आज बेळगाव येथील एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी हजीम सद्दाम पटवेगार व इतर उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून उष्मामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शहर परिसरातील तलावे विहिरी यांनी तळ गाठला आहे. अनुगोड येथील ढब्बू तलावानेही तळ गाठल्यामुळे या परिसरातील अंतर्जल पातळी घटणार आहे. परिणामी विहिरी तसेच कूप नलिकांचे पाणी देखील कमी होणार आहे. त्यामुळे अनुगोड परिसरात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील सरकारने अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे, पण एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर भरपाईची रक्कम दिलेली नाही. आता मार्च अखेरच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या कर्जाची सक्तीने वसुली केली जात आहे. ही वसुली तात्काळ न थांबवल्यास रयत संघटनेतर्फे बँकांच्या समोर आंदोलन छेडण्याचा इशारा रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी दिला आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या द्वितीय पीयूसी परीक्षेला अकाउंटन्सी पेपरला 146 तर ऐच्छिक कन्नड पेपरला 2 अशा एकूण 148 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. एकूण ऐच्छिक कन्नड विषयासाठी चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 49 विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. त्यापैकी 57,000 तर 2 विद्यार्थी गैरहजर राहिले. तर अकाउंटन्सी विषयासाठी 6,784 विद्यार्थ्यांची नावे नोंद झाली होती. त्यापैकी 6,638 जण हजर तर 146 जण गैरहजर राहिले. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे थंड पेय आईस्क्रीम याची मागणी साहजिकपणे वाढत आहे. यामुळेच बाजारपेठेत सध्या लिंबूंची मागणी झपाट्याने वाढत आहे. एकीकडे उत्पादनात आलेली घट आणि दुसरीकडे वाढलेली मागणी याचा परिणाम म्हणून लिंबूच्या दरात भरमसाठ वाढ होताना दिसत आहे. सध्या बाजारात लिंबू 8 रुपयाला 1 प्रमाणे विकला जात आहे. हा भाव उच्चांकी मानला जात असून येणाऱ्या दिवसात भाव अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणूक घोषणा होण्यापूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी सीमा भागामध्ये अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभे करून कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरुवात केली आहे. मात्र कर्नाटकात अद्याप चेकपोस्ट उभे न केल्याने महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांमधून गैरप्रकार सुरू आहेत असे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची तारीख घोषणा केली नसली तरी आगामी 8 दिवसात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारने कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर पोलीस चौकी उभारणी केली आहे. वाहनांची कसून तपासणी करून त्याचबरोबर वाहनांची आपल्या दप्तरी नोंद करत आहे.
जमखंडी नगरपालिका आयोजित जनता दर्शन कार्यक्रमात विविध समस्यांचे 40 अर्ज जनतेकडून अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. प्रामुख्याने पाणीपुरवठा, गटारीची साफसफाई, कचऱ्याची उचल, शौचालय निर्मिती अतिक्रमणे हटवणे, उद्यानांची देखभाल, रस्त्याकडील झुडपे काढणे, संगणक उतारे आदींचा समावेश होता. नगरपालिका म्हणजे मोठे घर असून येथे समस्या असणारच, तरी आलेल्या समस्यांची 3 प्रकारात विभागणी करून त्वरित सोडवण्यात येणाऱ्या समस्यांना प्राधान्य देऊन निवारण कराव्यात अशी सूचना उपविभागीय अधिकारी संतोष कामगोडा यांनी केली. पाणीपुरवठा, कचरा उचल, गटारींची साफसफाई यावर उपाययोजना करण्याची ग्वाही नगरपालिका आयुक्त लक्ष्मी अष्टगी यांनी दिली. खासदार रमेश जिगजिंगी यांच्या प्रयत्नांमुळे निडगुंदी तालुक्यातील आलमट्टी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा देण्यास सुरुवात झाली आहे. शिर्डी साईनगर मैसूर रेल्वे सकाळी स्थानकावर आली असता माजी मंत्री संगन्ना बेळ्ळुब्बी व विधान परिषदेचे माजी आमदार अरुण शहापूर यांनी हिरवा झेंडा दाखवून थांबा दिला. याबरोबरच आजचे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.